कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव येथे शंभर खाटांचं अत्याधुनिक वैद्यकीय के सुविधा केंद्र उभारण्यात यावं अशी मागणी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच सोयगावच्या भौगोलिक व अधिक उपलब्ध वैद्यकीय सुविधेचं अंतर पाहता भविष्यातील कोरोनाचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून सोयगाव येथे सरकारच्या वतीने मुंबईच्या धर्तीवर शंभर खाटांचं सर्व सुविधायुक्त वैद्यकीय सुविधा केंद्र उभारण्यात यावं अशी मागणी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामास संमती दिली असून लवकरच सोयगाव येथे सर्व सोयुक्त वैद्यकीय सुविधा उभारण्यास गती येणार आहे राज्यातील कोरोनाबाबत परिस्थितीचा आढावा व त्यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच येत्या एक ऑगस्ट रोजी बकरी ईद आहे हा सण साध्या पद्धतीने व नियमांचं पालन करून कसा साजरा करता येईल यासाठी विविध खात्यांचे मंत्री आमदार तसेच प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी मंगळवार रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक संपन्न झाली यावेळी अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री म्हणून धुळे तसेच सिल्लोड सोयगाव मतदारसंघ व औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विषयांवर संवाद साधला यावेळी संबंधित मागणी करण्यात आली मतदारसंघातील सोयगाव तालुका दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो सोयगावला लागूनच कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जळगाव मालेगाव आहेत सोयगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तीस वर्ष जुनं असून मोडकळीला आलंय येथील रुग्णांना अधिक उपचार घ्यायचा असेल तर यासाठी औरंगाबाद एकशे वीस किलोमीटर तर जळगाव हे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे सद्यस्थितीत सोयगाव व परिसरातील रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी मुंबईला ज्या पद्धतीने सेडच्या माध्यमातून सर्व सुविधायुक्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या त्याच पद्धतीने सोयगाव येथे शंभर खाटांच्या सर्व सुविधायुक्त वैद्यकीय सुविधा केंद्र उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचं यावेळी अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन सिल्लोड